फोन केलं असता ती म्हणाली निघाली म्हणून. इतका उशीर का लागतो हिला? कारण की तू माझ्या प्रेमाची राणी आहेस, माझ्या दिलाची धडकन आहेस, आणि मी त्याच्यामुळे तुझ्यावर अजिबात रागावणार नाहीये. मी सुद्धा तुझ्या भेटीसाठी तेवढी चातुर असेल, पण काय ना, तुझं जे महत्वाचं काम होतं त्यात माझा नाईलाज. खरं पण तुला सांगितलं ना की आज मला कुठल्याही परिस्थितीमध्ये वकिलांना पैसे द्यायचे तू आणि तू नाईलाज म्हणतोस. अरे त्यामुळेच मला उशीर झाला आणि यात माझा नाईलाज झाला असं मला म्हणायचं होतं. अच्छा, म्हणजे आमच्या राणी साहेबांनी आमची लाज राखली म्हणायची ना. माझ्या अनमोल प्रेमापुढे पैशाचं काय म्हणून, आणि कसं आहे अविनाशराव, आता आपलं लग्न झालंच आहे फिक्स, तर तुमच्यासाठी घ्यावे लागेल प्लीज. युअर अ ग्रेट वन फॉर युअर ग्रेट. अगं खरंच तू माझ्या प्रेमाचीच राणी नाही तर सुखदुःखांची साथी आहेस, माझ्या दिलाची धडक आहेस. हो उगाच फुरका नको, बघितलं केवढ्याने घाबरला होता तो. तुला तर माहित आहे ना माझ्यावर केवढा मोठा आघात पडवलाय. माझी आई मरण पावली आणि माझ्या बाबाने दुसरं लग्न केलं. लग्न होता क्षणी त्यांनी मला करोडोच्या संपत्तीतून बेदखल केलंय. इकडे कोर्टाची केस मांडता मांडता माझा दिवाळ आउट झालाय. कधी कधी तर असं वाटतं की सोडून द्यावा या संपत्तीचा मोह आणि करावा आपल्या जीवाचं बरं वाईट. अविनाशचं अभद्र नाही बोलायचं. हे बघ, माझा विश्वास आहे, सगळं काही कसं नीट होईल, आणि मी आहे ना तुझ्यासोबत, माझं जीवापाड प्रेम आहे ना तुझ्यासोबत, मग का काळजी करतोय? म्हणूनच तर मी तुझी आठवण झाल्याच्या नंतर मरणाचं धाडस तर चुकलंय. पण खरं सांगतोय म्हणते, मला या संपत्तीत ना अजिबात मोह नाही, पण माझ्या बाबांनी जो माझ्यावर अत्याचार केलाय, अन्याय केलाय, त्याचा बदला घेण्यासाठी सगळं काही करतोय, नाहीतर मला या संपत्तीचा अजिबात मोह नाहीये. पण आता पुढे टाकलेलं पाहून मागे घ्यायचं नाही, आणि राहिलं संपत्तीचा वाटा, तर तो कायद्याने तुलाच मिळणार आहे. त्यासाठी तुला केस भांडायला लागेल आणि पैसा लागेल, तर तो पैसा तुला ही मंथली पुरवेल, त्यामुळे तू अजिबात काळजी करायची. तू कुठपर्यंत माझ्यावर अशी उपकारावर उपकार कशी सांग ना, कुठपर्यंत करणार आहे? देवा प्रेमात उपकाराची भाषा नसते करायची. तुला माहिती आहे, आज माझी ताई माझ्या सुखासाठी कुठल्याही गोष्टीची कमी पडते. म्हणतात ना, समुद्रातून जर तांबूभर जर पाणी काढलं त्या समुद्राचं काहीच कमी होत नाही. अरे एवढी गडगंज संपत्ती आहे प्रतापराव मोहितेंची, आणि त्या संपत्तीवर माझी ताई एकुलती एक सून म्हणून राज्य करते. ते सगळं सोन मी काय तुझ्याशी बोलत बसले ना. बरं अविनाशी घेत पैसे काय बघतोस माझ्याकडे अरे घे, आणि मी आहे तोवर नेहमी हसत राहायचं, आनंदात राहायचं, कळलं? येतो मी, बाय. जाऊन कसं आहे ना, तू असलीस की खूप छान वाटत, प्लीज जाऊन. मला सुद्धा तुझ्यासोबत वेळ घालवायला आवडतं, पण काय आज मित्र मैत्रिणींना प्रॉमिस केलंय की बाहेर शॉपिंग ला जाऊ, फिरायला जाऊ, आता मला एक सांग, त्यांना नाराज करून कसं सांगेल ना. अच्छा, म्हणजे तुझे मित्र मैत्रिणी महत्वाचे आहेत, मी नाही? नाही बाबा, तू सुद्धा महत्वाचे आणि ते सुद्धा महत्वाचे, त्यांना प्रॉमिस केलं मला जायला लागेल ना. हो, मित्रही तेवढेच महत्वाचे आहेत. नाही बरं, ठीक आहे, बाय, टेक केअर, बाय. खरंच परमेश्वर, मंथली सारखी मुलगी माझी आयुष्यात पटवलं आणि माझं नशीबच उजळले बघ. परमेश्वर, अरे तुझ्याजवळ एवढंच मागणं आहे ना की मंथली सारख्या दोन चार मुली आणखी माझी आयुष्यात पटव. म्हणजे कसं आहे ना, चला आपलं नशीब आणखी फडफडायला लागेल. कमाई में निकले ना मेरा पसीना, तुझी प्रीत वेळी मंजरी, तू माझ्या प्रेमात तर वेळी झाली सच, पण माझ्या बना बनाया खेळातही वेळी झाली. मी श्रीमंत बापाचा वारिस नसून एक लवारिस आहे, केवळ पैशाच्या हव्याचा पोटी मी तुझ्यासोबत प्रेमाचं खोटं नाटक केलं आणि त्यात तू पूर्णतः फसली. बट आय एम सॉरी मंत्री, आय एम सॉरी. त्यात तुझ्या तरी काय भविष्य ना, म्हणतात ना प्रेम हे आंधळ असत, ते काही खोट नव्हतं. सगळ्यांनी केलेलं प्रेम प्रेम असत. अरे या
विलास न केलेलं प्रेम एक गेम असतं आणि म्हणूनच आमचा पैशावर चला पैसे हातात आल्याच्या नंतर हात कसा वजनदार झाल्यासारखा वाटत नाही म्हणजे असताना सप्त्याभऱ्याची फुरसत झाली म्हणायची पैसे संपले की पुन्हा कर्टची पहिली आणि मला माहित आहे म्हणतली तुम्हाला पैसे देणारच कारण की तुला माझ्या या संपत्तीवरती राज करायचं आहे माझी राणी व्हायचंय आणि म्हणून तुम्हाला पैसे देणार आणि मी ते कायद्यानं घेणार म्हणजे घेणारच.